आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, उद्या माननीय पंतप्रधान महोदय हे पुण्यात येत आहेत आणि मला पुण्याला जायचं असल्यामुळे मी पहिल्यांदा या ठिकाणी बोलायला उभा राहिलो आहे. खरं म्हणजे मी केवळ नितीनजींचे आभार मानण्याकरता या ठिकाणी उभा आहे. ज्या उड्डाणपुलाची सर्वाधिक आवश्यकता होती, आमचा अमरावती रोड आणि यावर इतका प्रचंड ट्रॅफिक, हा या ठिकाणी त्याचा सामना करावा लागायचा, मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्स व्हायचे आणि आता थेट बोले पेट्रोल पंपापासनं वाडीपर्यंतचा फ्लायओव्हर हा या ठिकाणी माननीय नितीनजींनी मंजूर केला आणि त्याच्या पलीकडे वाडीपासनं तर अजून वाडी पोलीस स्टेशनपर्यंत त्याचं आत्ताच आम्ही भूमिपूजन केलं आणि ते भूमिपूजन करून आम्ही या ठिकाणी आलो. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असा हा उड्डाणपूल माननीय नितीनजींनी या ठिकाणी मंजूर केला आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. खरं तर आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात माननीय नितीनजींच्या नेतृत्वात गेल्या 7 वर्षात कामं झाली आहेत. नागपूरचा चेहरा हा बदलण्याचं काम या ठिकाणी झालं. मेट्रो असेल, रस्ते असतील, खेळाची मैदानं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या फुटाळ्यासारखा अतिशय मॉन्युमेंटल अशा प्रकारचं काम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आयकॉनिक अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतील, एम्स असेल, AAAIIT असेल, लॉ युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक गोष्टी गेल्या 7 वर्षामध्ये माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या नागपूर शहरामध्ये आपण बघितल्या. खरं म्हणजे मित्र असं म्हणेल की आधुनिक नागपूरचे शिल्पकार म्हणून जर कोणाचा उल्लेख करता येईल तर तो माननीय नितीनजी गडकरी यांचा करता येईल. अशा प्रकारे नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे माननीय नितीनजींनी केलं आहे. मी अधिक बोलणार नाही. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीनं नितीनजींचे आभार मानतो. विशेषतः आमचे सुधाकरराव देशमुख यांचे देखील आभार मानतो की त्यांनी नितीनजींकडे या पुलाकरता मागच्या काळामध्ये खूप पाठपुरावा केला आणि सुधाकररावांनी काही म्हटलं की नितीनजी कधीच नाही म्हणत नाहीत, त्यामुळे पटकन ते काम या ठिकाणी हातामध्ये घेऊन आणि आता त्या कामाची सुरुवात या ठिकाणी होते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.